नमस्कार मी अनुश्री करंदीकर टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत टॉक टॉकटाईममध्ये आजचा आत्ता आपला विषय आहे अमेरिका व जर्मनीमधील युनिव्हर्सिटी प्रवेश प्रक्रिया आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आत्ता आपल्यासोबत आहेत डॉक्टर तुषार विनोद देवरस आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत सौ मंजुषा चिंतामणी केळकर मॅडम तुमच्या दोघांचं या कार्यक्रमात स्वागत नमस्कार तर प्रेक्षकावर लक्षात घ्या आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे अमेरिका आणि जर्मनी या दोन्ही ठिकाणी जर का तुम्हाला तुमच्या मुलांकरता प्रवेश घ्यायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे असू शकते पात्रता काय असू शकते साधारण ही प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होते आणि त्या अनुषंगाने तुम्हाला नेमकी काय तयारी करायची आहे या संपूर्ण विषयावरती आज हे दोघे जण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तत्पूर्वी आपण या दोघांची थोडक्यात ओळख करून घेऊया आपल्यासोबत आहेत डॉक्टर तुषार विनोद सर डॉक्टर सर हे स्वतः अँस्टिट्यू करिअर काउन्सिलिंग कमिटीचे संस्थापक आणि इंटरनॅशनल करिअर कौन्सिलर असून त्याचबरोबर भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे माजी वैज्ञानिकही आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्रात ते काउन्सिलिंग करत आहेत शिक्षण क्षेत्रातही व्यावसायिकतेविरुद्ध देणगी विरोधी मोहीम ते राबवत आहेत कमी गुण असूनही सर्व शाखांमध्ये मेरिटच्या गुणांआधारे प्रवेश मिळवून देण्यात सरतज्ज्ञ आहेत त्याचबरोबर त्यांचे प्रतिनिधी यूएसए जर्मनी आणि सहित सतरा देशांमध्ये कार्यान्वित आहेत इन्स्टिट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी भारतातील पहिली संस्था आहे जी एमबीबीएस व मध्ये खात्रीशीर विना डोनेशन प्रवेश करून देते अँस्टिट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी भारतातील पहिली संस्था आहे जी जी इलेव्हन मध्ये प्रवेशाची खात्री देते केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन जी गडकरी यांच्या हस्ते शैक्षणिक पद्धतीमध्ये सुधारणा व शैक्षणिक कौशल्य विकास या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार त्याचबरोबर मा, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र रत्न व सीएसआर जनरल एक्सलन्स दोन हजार सतरा या पुरस्कारानं त्यांना गौरवित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर वर्ल्ड ग्रेटेस्ट लीडर दोन हजार सतरा अठरा इन दुबई टाइम्स पुणे विजनरीज पुरस्कार ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे बेस्ट इंटरनॅशनल करिअर काउन्सिलर इन एशिया पॅसिफिक रिजन लोकमत प्रोफेशनल आयकॉन पुरस्कार बेस्ट करिअर काउन्सिलर इन महाराष्ट्र स्वामी विवेकानंद एक्सलन्स पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी सरांना आतापर्यंत गौरवण्यात आलेलं आहे आपण त्याचबरोबर ओळख करून घेणार आहोत सो मंजुषा चिंतामणी केळकर मॅडमचीही त्याही आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यांनी स्वतः अभियांत्रिकी महाविद्यालय मध्य प्रदेशमध्ये त्याच त्याच्यामध्ये त्यांनी औद्योगिक रसायनशास्त्र यामध्ये एम एस सी केलेला आहे त्याचबरोबर भोपाळ विद्यापीठामध्ये त्यांनी बी एडही केलेला आहे पुणे विद्यापीठातून एमपीएम म्हणजेच वैयक्तिक व्यवस्थापनामध्ये त्यांनी मास्टर्स केलेला आहे पीजीडी पी एस म्हणजेच मनोचिकित्सा आणि सल्लागारामध्ये त्यांनी डिप्लोमाही केलेला आहे त्याचबरोबर इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये शिकवण्याचा पंधरा वर्षांचा प्रदीर्घ असा त्यांचा अनुभवही आहे ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमीसाठी मुंबई क्षेत्र मॅडम हाताळतात त्याचबरोबर ठाणे केंद्राने अलीकडेच सर्वोत्कृष्ट करिअर सल्लागार शैक्षणिक संस्था ठाणे जिल्हा हा पुरस्कारही प्राप्त केलेला आहे तर आपण दोघांची ओळख करून घेतलेली आहे आपला विषय प्रेक्षको तुम्ही पुन्हा लक्षात घ्या अमेरिका आणि जर्मनी या दोन्हीमध्ये युनिव्हर्सिटीमधली प्रवेश प्रक्रिया या संपूर्ण विषयावर आपल्याला हे दोघेही जणांस मार्गदर्शन करणार आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत सर जसं आपण म्हणतोय जसं की आता अमेरिका असेल किंवा जर्मनी असेल या सगळ्या ठिकाणी म्हणजे एकूणच आज जर का मुलांचा एक कल बघितला तर त्यांना बाहेर जाऊन शिक्षणात इंटरेस्ट असतो त्यांना बाहेरच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतात तर त्या अनुषंगाने पूर्वतयारी करणं डेफिनेटली गरजेचं असतं ती सगळी तयारी आपण करून घेतच असतो सगळ्या विविध पातळ्यांवरती परंतु थोडंसं आपण ऍस्ट्यूट अकॅडमीबद्दल प्रेक्षकांनाही सांगूया की एक्झॅक्टली तुमची अकॅडमी नेमकं काय करते कारण अनेक अशा संस्था आहेत परंतु ऍस्ट्यूटचं नाव आहे खूप छान आणि एक गाजरेली संस्था म्हणून एक पुढे येते तर काय वेगळे पण दिसून येतं त्या अनुषंगाने थोडंसं आपण सांगूया Uh, एन्स्टिट्यूट करिअर काउन्सलिंग आम्ही करिअर काउन्सिलर म्हणतो आम्ही स्वतः पासून ते पीएचडी पर्यंत मुलांना सगळ्याच करिअरसाठी गाईड करतो म्हणजे आर्ट्स पासून कॉमर्स पासून इंजिनिअरिंग असेल किंवा कोणत्याही क्षेत्रांमध्ये मुलगा असेल कारण की प्रत्येक मुलाला चांगलं करिअर मिळायला पाहिजे आज फक्त पर्सेंटेज कमी आहे म्हणून मी काही खराब करिअर चूज करायला पाहिजे ती वेळ आता गेलेली आहे आता ऑप्शन्स प्रचंड झालेले आहे एक तुषार देवरसाला जगातल्या सगळ्या करिअरची नॉलेज असू ना, शकत नाही त्यामुळे ना, ना, आम्ही ना। काय केलं की जगाभरातले जे एक्सपर्ट अकॅडमिशियन्स आहे त्यांना सगळ्यांना आम्ही एक प्लॅटफॉर्म म्हणलं अमेरिकेमध्ये जर्मनीमध्ये किंवा वेगवेगळे वीस कंट्रीजमध्ये आम्ही काम करतोय ते तिथे सगळे किंवा इव्हन भारतामध्ये तर हे सगळे जे एक्सपर्ट मंडळी आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणी आर्किटेक्चरमध्ये एक्सपर्ट आहे कोणी लॉमध्ये एक्सपर्ट आहे या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्मवरती आणून एस्ट्यूट एक बेसिकली आपण एक कमर्शियलायझेशनच्या विरोधामध्ये आणि क्वालिटी okay. एज्युकेशन देण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही याच्यामध्ये ही आपल्या एसट्यूट अकॅडमी आम्ही सगळं सा, चालू केलं आणि पॅरेंट्सचा आणि मुलांचा पण फार चांगला त्याच्यामध्ये चा मला मा, सहभाग मिळाला आणि आता आपला दादरलाही आता ऑफिस चालू झालेलं आहे okay. तर त्याच्यामुळे आदरवरती आपण ठाण्यामध्ये ऑलरेडी ऑफिस आहे yes. पुण्यामध्ये असतो विदर्भामध्ये hmm. आपलं ऑफिस आहे कोल्हापूरला आहे त्याच्यामुळे आपण सगळ्या मुलांपर्यंत ग्रासरूट लेव्हलपर्यंत आणि टीव्ही चा प्रोग्राम आज रुरल पर्यंत आपलं पेनिट्रेशन होत त्यामुळे नक्की बोला मी ह्याच्यामध्ये असं ऍड करू इच्छिते की सर डोनाल्ड मार्टिन हे आपलं युएसएचं ऑफिस बऱ्या आपलं हेड करतात ते युएसएच ऑफिस आपली एक मोठी टीम आहे आणि इथेच आपलं वेगळेपण सुद्धा आहे कारण बाकीच्या ज्या बऱ्याच संस्था आपण बघतो तर तिथे त्यांचे टायअप्स असतात आणि आमच्या इन्स्टिट्यूटचे कुठलेही टायअप्स नाहीत आणि त्यामुळे मुलाचा एक प्रोफाईल जज करून आणि त्या अनुसार आम्ही आय आय टी पेक्षा चांगल्या रँकिंगच्या कॉलेजेसमध्ये त्यांना ऍडमिशन कसं मिळवून देऊ शकेल ह्याच्याकडे आमचा हातखंड आणि किंबहुना आमचा भर आहे त्याच्यावरती आणि इथेच आपलं वेगळेपण आहे आणि okay. म्हणूनच मी सांगू इच्छिते की जसं तुम्हाला आता स्लाइडवर दिसतच आहे oh. तर त्याप्रमाणे आमचं सेमिनार ह्या सर्व अनुषंगाने आमचं सेमिनार रविवारी सात ऑक्टोबरला दादरला आहे तेव्हा आपण सगळ्यांनी इथे अवश्य यावं आणखी डिटेलमध्ये माहिती तिथे आपल्याला मिळू शकेल नक्कीच मला एक हॅड करायचं डॉक्टर डोनाल्ड मार्टिन जे आपले आमची टीम हॅड करतात ते युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो आणि कोलंबिया हे जगातल्या चौथ्या रँकच्या युनिव्हर्सिटीचे हो, हो. आणि त्याचे ते डीन होते आज जगातल्या चौथ्या रँकच्या युनिव्हर्सिटीचा डीन राईट हा एकदम टॉप लेव्हलचा म्हणजे आजपर्यंत बत्तीस वर्ष ते मुलांचे एप्लिकेशन्स घेत होते त्यांना इव्हॅल्युएट करत होते त्यांना ऍडमिशन देत होते त्यांना फंडिंग देत होते स्कॉलरशिप देत होते या सगळ्या गोष्टींमध्ये केल्यामुळे की त्यांना युनिव्हर्सिटीची रिक्वायरमेंट काय आहे मुलांनी कसं प्रिपेअर करायला पाहिजे तो बॅक एंड प्रोसेस आज बत्तीस वर्ष आज USA मदे, ला रहे आज गव्हर्नमेंट ऑफ युएसए मध्ये एज्युकेशन डिपार्टमेंटला ते ऍडवायझर आहेत आज एक oh. प्रचंड सेलिब्रिटी माणूस आज मध्ये आणि इतकं ग्राउंड टू अर्थ आहे एकही पैसा आपल्याला चार्ज करत नाही ते म्हणतात आयुष्यामध्ये आम्ही खूप पैसे कमवले नाव दिस इज अ टाइम टू गिव्ह बॅक टू सोसायटी आणि जो एस्ट्यूटचा चा पण जो मोहीम आहे की आपल्याला ग्रासरूटमध्ये जाऊन आज मुलांना आज अमेरिका जर्मनी तसं माहिती आहे है, पण right. लोकांना पूर्ण डिटेलमध्ये की आज प्रचंड मोठे मोठे अमाऊंट खर्च करतात पैसे खर्च करतात कारण की ते प्रोसेस माहिती नाहीये एस्ट्यूटमध्ये ते एक म्हणजे डॉक्टर डोनाल्ड मार्टिन जे असं मॅडमनी म्हटलं की खूप युनिक फीचर आहे हे कोणाचाही इतक्या लेवलची सगळी टीम आज पूर्ण भारतामध्ये नाहीये नक्कीच आणि जसं आपण म्हणतोय की आता अमेरिका किंवा जर्मनी यामध्ये जायचं किंवा तिथे शिक्षण घेण्याच्या एक लोकांमध्ये तो अवेअरनेस आलेला आहे त्यांना ते माहिती आहे तरी सुद्धा बऱ्याच पेरेंट्सना सगळ्या जसं तुम्ही म्हणताय की ग्रासरूट लेवलला तिथे गेल्यानंतर कुठल्या कुठल्या चॅलेंजेस फेस करायचे आहेत काय करायचे या दृष्टिकोनातून आपण मार्गदर्शन करत असतो तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल म्हणजे अमेरिका आणि जर्मनी मध्ये जर का मुलांना आपल्याला पाठवायचं असेल तर तिकडच्या शिक्षणाचं एक वैशिष्ट्य काय आहे मी नेहमी म्हणतो की आज कोणतेही इन्स्टिट्यूशन फाउंडेशन टीचर्स असतात आपल्या किती चांगले टीचर्स आहे किती चांगला करिक्युलम आहे बरोबर किती लेटेस्ट आहे आज right. खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आज भारतामध्ये आय आय टी सारखे इंजिनिअरिंगचे इन्स्टिट्यूट्स आहे आय एम सारखे मॅनेजमेंटसाठी इन्स्टिट्यूट आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले इन्स्टिट्यूशन्स आहे hmm. माझ्याकडे मी जेव्हा इंडियाच्या बाहेर जातो तेव्हा मी का जातो अमेरिकेचा किंवा जर्मनीचा फॅसिनेशन म्हणून मी जात नाही मी जातो कारण की आज आयआयटी मध्ये मला ऍडमिशन मिळणं में कठीण आहे पण आयआयटी पेक्षा बेटर कॉलेजमध्ये मी ऍडमिशन मिळणं सोपं बरोबर तर त्याच्यामुळे पहिलं गोष्ट ते क्वालिटी ऑफ एज्युकेशन तो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो आज जो सगळा रिसर्च चाललेला आहे आज अमेरिका किंवा जर्मन युनिव्हर्सिटी मध्ये आज नोबेल रिसर्च मध्ये हायेस्ट आहे नव्वद टक्के ऑलमोस्ट टीचर्सला मिळालेले आहेत अमेरिकेमध्ये दहा दहा पंधरा 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 हजार कोटी हे युनिव्हर्सिटीज मध्ये फ्लो होते आ थ्री जी फोर जी ऍपलनी डेव्हलप नाही केलं सॅमसंग मायक्रोसॉफ्ट ते युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डेव्हलप करतात आज कदाचित वीस जी किंवा पंचवीस जी वर काम करत असतील आणि ते मग आपल्याला जेव्हा शिकवतात टीचर्स येऊन शिकवतात तो जो जो नॉलेज मिळतो त्याच्यामुळे मी सगळ्या मुलांना सांगतो आयआयटीच्या खालच्या इंजिनिअरिंग कॉलेज तर ढिगाणी आहेत oh. मुंबईला आहे पुण्याला आहे गावागावामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे मी अमेरिकेचं फॅसिनेशन मला मी जेव्हा अमेरिकेच्या बाहेर मी भारत मुलांना पाठवतो तर मी आयआयटी पेक्षा बेटर कॉलेजमध्ये पाठवतो बरोबर आज यावर्षी आताच मागच्या आठवड्यामध्ये रँकिंग पण पब्लिश झाली आहे इव्हन आयआयटी मुंबई सारख्या चांगल्या कॉलेजमधची रँकिंग ऑलमोस्ट चारशे पन्नास आहे ग्लोबल मध्ये आज मी आधी दोनशेव्या रँकिंगच्या कॉलेजमध्ये गेलो तरी आज आयआयटी पेक्षा कितीतरी बेटर कॉलेजेस मध्ये जातो आणि मग हे कॉलेजेस जे आहेत ते आपल्याला फीसवरती डिपेंडेंट नसतात कारण okay. की त्यांना इतकं मध्ये एक्सटर्नल फंडिंग मिळते भारतामध्ये काय की कॉलेज मुलांच्या चालतात मुलांनी फीस नाही भरली तर कॉलेजच बंद होतात बंद पडतील त्यांना एक्सटर्नल फंडिंग नसतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो फरक दिसतो आज इंटरनॅशनल एज्युकेशनचा आणि भारताचा आणि त्याच्यामुळे आज भारतापेक्षा इनफॅक्ट इंटरनॅशनल एज्युकेशन जास्त स्वस्त आहे जर्मनी तर फ्रीच आहे जर्मनीमध्ये तर काही तुम्ही इंजिनिअरिंग करा मेडिकल करा काही करा सगळंच फ्री आहे त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो क्वालिटी डिफरन्स मुळे त्याच्यावरती आपण एक मोठा सेमिनार पण सात तारखेला आपण घेतोय हो, जसं हो, मॅडमनी म्हटलं हो. या रविवारी आपल्या कबूतर खाण्याच्या बाजूला दादर वेस्टला आपल्या ब्राह्मण सेवा मंडळचं हॉल आहे त्या हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता आपण सेमिनार तिथे ठेवलेला आहे याच्यावरती बरोबर जसं तुम्ही म्हणालात तस से की या मध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आणखीन उभा करता येईल आणि जसं बरेचसे प्रश्न असतात पालकांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवरती आपण मार्गदर्शन करणार आहोत तर प्रेक्षक सात तारखेला हे सेमिनार जे आहे आपण ते फ्लॅश करतो जे ते तुम्ही लक्षात घ्या ते सेमिनार तुम्ही अटेंड करू शकता मोफत मला वाटतं हे सेमिनार त्यामुळे तुम्ही सगळेजण तिथे जाऊन ते अटेंड करू शकता आणि या सगळ्याविषयी माहिती घेऊ शकता आणखी या विषया संदर्भात अनेक गोष्टी आहेत त्या आपण समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत हे मार्गदर्शन पुढे सुरू ठेवूया परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका डॉक्टर ब्रेक नंतर टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत अमेरिका आणि जर्मनी मधील युनिव्हर्सिटी प्रवेश प्रक्रिया या विषयावरती आपण चर्चा करतोय सर जसं आपण म्हणलो होता की कशाप्रकारे तिथे शिक्षण वैशिष्ट्य आहे किंवा शिक्षण कशाप्रकारे असू शकतं हे आपण पाहिलं क्वालिटी एज्युकेशन देणं हे मला वाटतं मेन ऍस्टिट्यूटचं एक वैशिष्ट्य आहे किंवा ते एक तुमचा त्याच्यावरती मेन फोकस असतो तर त्या अनुषंगाने आता अमेरिकेमध्ये जायचं आहे तर तिकडची प्रवेश प्रक्रिया साधारण कशा प्रकारे असते अमेरिकेमध्ये काय आहेत ना आपल्याला खूप चांगले युनिव्हर्सिटीज जसं मी म्हटलं युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामुळे आपल्याला स्कॉलरशिप घेऊन जायला पाहिजे म्हणजे फंडिंग खूप इम्पॉर्टंट असतं टीचिंग असिस्टंटशिप रिसर्च असिस्टंटशिप असते okay, okay. अमेरिकेचं जे इव्हॅल्युएशन पॅटर्न असतं त्या इव्हॅल्युएशन पॅटर्न मध्ये फक्त अभ्यास अभ्यास नाही <laughs> तर एक पन्नास टक्के वेटेज जे असतो ते अॅकॅडमिक्सला असतो पंचवीस टक्के okay. वेटेज नॉन अकॅडमिक्सला असतो आणि पंचवीस टक्के वेटेज जे असतो ते अनालिटिकल अबिलिटी इन बेस बेस्ड वरती असतो जसं सपोज आपण बारावीचा कोणता मुलगा असेल आणि त्याला ग्रॅज्युएशनसाठी जायचं असेल तिथे <coughs> तर एसएटी सब्जेक्ट एसएटी आणि एपी हे तीन परीक्षा द्यावे लागतात okay. त्या एसएटी जी असते सहावी सातवीचं मॅथ्स असतं mm -hmm. आणि इंग्लिश असतं बेस लेवल एक्झाम okay. आहे म्हणजे आर्ट्सचे मुलंही देतात इनफॅक्ट ते परीक्षा बरेचसे no. सायकोलॉजीवर चाललेले आहेत इंग्लिश लिटरेचरला चाललेले आहेत मास कम्युनिकेशनवर चाललेले सब्जेक्ट एसएटी जे असतं ते बेसिकली नववीचं सिलेबस असतं आज मला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर मॅथमॅटिक्स फिजिक्स yes. केमिस्ट्रीचा पेपर देतो नववीचा सिलेबस असतो hmm. नॉर्मली अकरावीमध्ये हे सगळे परीक्षा द्यायचे असतात तुम्ही या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले तर पन्नास ते साठ टक्के स्कॉलरशिप मिळते आणि oh, तिसरी परीक्षा असते ऍडव्हान्स प्लेसमेंट म्हणतात एपी ती वर्षातून एकदाच असते एसएटी एन सब्जेक्ट एसएटी वर्षातून पाच होते But. आणि पण एपी वर्षातून एकदा असते त्याच्यामध्ये अकरावीचा सिलेबस असतो पूर्ण सगळं नाही घेत फिजिक्स मध्ये सपोज मॅग्नेटिझम इलेक्ट्रिसिटी किंवा सायकोलॉजीवरती वेगळं तर दोनच चॅप्टर घेणार थोडी डिफिकल्टी लेवल वाढवतात पण जेई मेन्स किंवा नीट परीक्षा इतकी डिफिकल्टी नव्हते okay, okay. ती परीक्षा तुम्ही क्रॅक केली टॉप टेन युनिव्हर्सिटी विथ हंड्रेड पर्सेंट फंडिंग आम्ही त्याला डायरेक्ट ऍडमिट एक्झाम पण म्हणतो तर एसएटी सब्जेक्ट एसएटी बारावीच्या मुलांनी तेच परीक्षा सिमिलर आज जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला जातो तेव्हा जीआरई आणि जी मॅट नावाची परीक्षा जीआरई जी असते ती आता एमबीए ला पण युज होते म्हणजे इव्हन हॉवर्ड बिझनेस स्कूल आधी लोकांची चुकीची समजूत होती की जीमॅट म्हणजे एमबीए आणि जीआरई म्हणजे एम एस आता जीआरई पण हार्वर्ड बिझनेस स्कूल पण एमबीए साठी युज करतो नव्याण्णव टक्के युनिव्हर्सिटी युज करतात ची परीक्षा प्रचंड सोपी असते एसएटी पेक्षा थोडी एक लेवल मोठी जे बारावीचे मुलं देतात आणि आज तेरा वर्ष म्हणजे तीन वर्ष पंधरा वर्षाचं एज्युकेशनचे लोकल जाऊ शकतात म्हणजे जा बीएससी बीबीए बी, बी, -बी, okay, बी कॉम कोणी तीन वर्षाचा कोर्स केला असेल तो पण डायरेक्टली फ्रेशर आज एमबीए ला जाऊ शकतो बोर आधी त्यांना एंट्री नव्हती अमे, अमेरिकेमध्ये हो, हो। आणि प्रचंड स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत पन्नास टक्के मी म्हंटल अकॅडमिक्स म्हणजे दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि तुम्ही एरिया ऑफ स्पेशलायझेशन मध्ये काय केलंय मला रोबोटिक्स करायचं असेल किंवा नॅनो टेक्नॉलॉजी करायचं त्याच्यामध्ये काय नेटवर्क सिक्युरिटीमध्ये काही प्रोजेक्ट्स केले काही सेमिनार्स अटेंड केले की मी दहा पुस्तकं वाचलो आज पुस्तकं वाचण्यामध्ये नेटवर्क सिक्युरिटी दहा पुस्तकं वाचली नॉन okay. अकडेमिक्स खूप इम्पॉर्टंट असतं पंचवीस टक्के कोणी स्पोर्ट्स मध्ये चांगला असतो कोणी ड्रॉइंग okay. चांगलं असतो कोणी मध्ये चांगला असतो आणि आज सोशल आणि इन्व्हायरमेंट वरती खूप चाललंय ट्री प्लांटेशन ड्राइव चाललाय स्वच्छ भारत वरती काम चाललंय आज ब्लड डोनेशन करू शकता मध्ये जाऊ शकता ट्री आपल्याकडे वेगवेगळ्या सोशल इनिशिएटिव्ह चाललेले आहेत रोटरी मध्ये पोलिओ वर काम चाललंय काही नाही तर मी दहा पुस्तकं वाचू शकतो आज मला कथक मध्ये इंटरेस्ट आहे तर मी कथक वरती दहा पुस्तक काही पुस्तकं वाचतो आज डॉक्टर अब्दुल कलामचं पुस्तक वाचतो यु हॅड टू क्रिएट अ ओव्हरऑल पर्सनालिटी बघतात आज पंचावन्न साठ टक्क्याचा मुलगा पण शंभर टक्के स्कॉलरशिप घेऊन अमेरिकेला गेलेला आहे असं नाही की ऐंशी नव्वद टक्क्याचा मुलगा पण मग बाकीची गोष्टी तुम्हाला स्ट्रॉंग पाहिजे एक कन्सिस्टंट मी आज कथक डान्स शिकतोय तर मी कन्सिस्टंटली शिकायला पाहिजे मी काहीतरी सहा महिने गेलो सोडून दिलं हे केलं ते सोडून गेलं एनी कन्सिस्टंट ऍक्टिव्हिटी आज मी बॅडमिंटन खेळत होतो तो अमेरिकामध्ये तो, अमेरिका तो इम्पॉर्टंट असतो आज पोस्ट ग्रॅज्युएशनला तर भयानक चाललाय आहे पण आज बॅचलर्स मध्ये आणि एसएटी सब्जेक्ट एसएटी आणि अकरावी मध्ये द्यायची असते तर बरेच मुलांनी काय होतं अमेरिकेमध्ये एकच गोष्ट असते फर्स्ट कॉम फर्स्ट सर्व तिथे मेरिट लिस्ट प्रकार नसतो आपल्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये मेरिट लिस्ट असतो तिथे मी आधी आलो माझं ऍडमिशन पण जात एक वर्ष आधी अप्लिकेशन चालू होतात त्याच्यामध्ये आज माझ्या खिशामध्ये मा दोन लाख रुपये आहेत आणि तुम्ही पाचशे रुपये मागितले मी सहज तुम्हाला पाचशे रुपये काढून देईन कारण की माझ्या खिशामध्ये मा दोन लाख रुपये मी खर्च करत गेलो माझ्याकडे हजार रुपये उरले आणि तुम्ही आज युनिव्हर्सिटीचे टॉपर पण आहात अच्छा मी दोनदा विचार करेन मी दोनशे रुपये पाच मुलांमध्ये डिवाईड करतो तर नेहमी काय होतं एकच कॉलेज एकच ब्रांच एकच क्लासमध्ये एव्हरेज मुलाला शंभर टक्के पण स्कॉलरशिप मिळते आणि युनिव्हर्सिटी टॉपरला एकही पैसा मिळत नाही स्कॉलरशिप टायमिंग अमेरिकेमध्ये दुसरी सगळ्यात गोष्टी असतात डॉक्युमेंटेशन तिसरा म्हणजे युनिव्हर्सिटी सिलेक्शन आम्ही म्हणतो okay. हे ऐंशी टक्के काम असतं आज गुगलवरती सगळंच मिळतं आज मी इंजिनिअरिंग सर्च केलं भारतामध्ये आयआयटी सगळ्यात टॉपमध्ये आहे स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटी एमआयटी हार्वर्ड सगळ्यांना माहिती आहे पण मला ला मिळणार का ऍडमिशन मला स्टँडफोर्ड ला किंवा मला ला तो प्रश्न इम्पॉर्टंट असतो आज मी दहा युनिव्हर्सिटीला अप्लाय केलं आणि दहाच दहा रिजेक्ट केलं माझं एप्लिकेशन hmm. त्यावेळी सगळ्यात हे डोनाल्ड डॉक्टर डोनाल्ड मार्टीन आणि जी टीम असते ते रिक्वायरमेंट अंडरस्टँड करून तुम्हाला सिलेक्शन मग चार ते पाच युनिव्हर्सिटी आपण मॅच करतो दोन ते तीन हायरची एक बॉटमची आणि मग चार ते पाच ऍडमिट्स मिळतात मग आपण फंडिंग वरती करतात आणि ही पूर्ण प्रोसेस आम्ही कम्प्लीट करतो तर अमेरिकेमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं की अनालिसिस पाठा इतकं सोपं नाही जितकं की इंटरनेटवर बसून मुलांना विचार होतं आणि या जे पंधरा वर्षाचे मुलं चाललेले त्याच्यावरती डिटेल आपण सात तारखेच्या सेमिनारमध्ये दादरला आपला रविवारी अकरा वाजता आहे त्याच्यावर बोलणारच हा नक्की तुम्ही म्हणाला एज्युकेशनला महत्व आहेच परंतु कुठल्याही क्षेत्रात चित्र वेगळं जरी निवडत असाल तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि एक्सलन्स या जर का गोष्टी असतील तर अमेरिकेमध्ये प्रवेश तुम्ही म्हणाल तसं की जास्त सोपं आहे असं म्हणायला हरकत नाही या अनुषंगाने आपण जर्मनीची प्रवेश प्रक्रिया किंवा तिथे जाण्यासाठी काय करावं लागतं या दृष्टीकोनं चर्चा पुढे नेणार आहोत परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊन का बाद्रामचा विशेष कार्यक्रम आहे ब्रेकनंतर टॉकटाईम मध्ये तुमचं स्वागत आपण अमेरिका आणि जर्मनी मध्ये युनिव्हर्सिटी प्रवेश प्रक्रिया या विषयावरती चर्चा करतोय मॅडम अमेरिकेबद्दल समजून घेतलं तसं आता जर्मनीमध्ये सुद्धा अनेक पेरेंट्स आपल्या मुलांना पाठवतात मुलंही तिथे जातात हल्ली तर काय सांगाल मग आता जर्मनी मधली एक शिक्षण व्यवस्था तिकडची प्रवेश प्रक्रिया ती साधारण कशा प्रकारे सरांनी सांगितल्याप्रमाणे आता जर्मनीचं कसं आहे जर्मनी अमेरिकेपेक्षा थोडासा वेगळा देश एक तर तो खूप समृद्ध देश आहे थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड आहे आणि त्यांचा पूर्ण भर अकॅडमिक्सवरती असतो त्यामुळे आपले एक तर टक्केवारी जास्त आणि दुसरा भाग असा आहे की तिथे स्कॉलरशिप किंवा फंडिंग असा प्रकार नसून त्यांच्याकडे पूर्ण एज्युकेशन सिस्टमच फ्री आहे त्यामुळे तुम्ही इंटरनॅशनल स्टुडंट म्हणून सुद्धा जेव्हा जाता तेव्हा पूर्ण एज्युकेशन तुम्हाला फ्रीमध्ये फ्री मिळतं त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकली ते तर प्रोवन लोक आहेत त्यामुळे असा काही जर्मनीमध्ये शिक्षणची क्वालिटी वगैरे असा काही भाग सहसा कोणी विचारत नाही कारण त्यांच्याकडे सगळ्या युनिव्हर्सिटीज या स्टेट युनिव्हर्सिटीज असतात रिसर्च प्रचंड प्रमाणात चालू असतो इकॉनॉमीचा सगळा पैसा हा जो आहे हा युनिव्हर्सिटीला रिसर्चसाठी युज होतो आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा असं म्हणतो की जर्मनीमध्ये प्रवेश कसा मिळतो तर दोन भागांमध्ये आपण ह्याला डिवाइड करू okay. शकतो एक बॅचलर्स आणि एक मास्टर्स But, आता बॅचलर्सला साधारणपणे असं म्हणता येईल की बारावी नंतर जायचं आहे मला right. बॅचलर्सला बा, बा, तर आता काय करायला पाहिजे मी तर साधारणपणे जर्मनीमध्ये तेरा वर्षाचं एज्युकेशन लागतं okay. तेरा वर्षाचं आता सपोज कुठला मुलगा आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या फर्स्ट इयरला आहे त्याला विचार आहे की मला जर्मनीला जायचंय मग मी मास्टर नंतरच जाऊ का आता नाही आता एक वर्ष केल्यानंतर सुद्धा तो जर्मनीमध्ये जाऊ जाऊ शकतो कारण त्यांना तेरा वर्षाचं एज्युकेशन लागतं तर त्यांनी एक चांगला CGP जर क्रिएट केला फर्स्ट इयर मध्ये पासष्ट टक्के सत्तर टक्के जर मार्क आणले तर तो तिथे डायरेक्टली युएसए जर्मनीला जाऊ शकतो एज्युकेशनसाठी okay. दुसरा मार्ग म्हणजे त्यांनी जर्मन लँग्वेज शिकण्यासाठी जर बारावी नंतर त्याची जायची तयारी असेल तर एक वर्ष तो पेड असतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कंप्लीट इंजिनिअरिंग हे फ्रीमध्ये करतात म्हणजे तो देश असा आहे की जिथे तुम्हाला तुमच्या अॅकॅडमिक्सला किंमत आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे जेव्हा शिकायला जाता तेव्हा एज्युकेशन फ्री आहे okay. दोन तीन पद्धतीने एकूण चार पद्धतीने आपल्याला बारावी नंतर बॅचलर्स साठी जाता येतं त्यामुळे हे झालं बॅचलर्स सा, मास्टर्स साठी झाल्यानंतर hmm. परत तुमचा अकॅडमिक प्रोफाईल चांगला असेल तर तुम्हाला चांगल्या मास्टर्स मध्ये तिथे परत टीयू नाईन नावाच्या काही युनिव्हर्सिटीज असतात ज्या युनिव्हर्सिटीज मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन असतात तुम्ही जर्मन माध्यमातून शिकायला जा किंवा इंग्लिश माध्यमातन शिकायला जा जर्मन माध्यमातनं तुम्ही शिकायला गेलात तर ते टीयू नाईन मधल्या सात युनिव्हर्सिटी जर्मन माध्यमातून शिकवतात आपल्याला आणि उरलेल्या ज्या दोन आहेत त्याच्यामध्ये इंग्लिश माध्यमातनं कोर्स आहे त्याच्यासाठी okay. मेहनत करून आपण इथे इंडियामध्ये असताना आपलं जर टार्गेट असेल की ओके आपल्याला इंटरनॅशनली जायचंय तर हे दोन देश यांना दोन वेगळ्या प्रकाराने हाताळून आपण okay. या दोन्हीमध्ये कसा प्रवेश सुकर करून घेता येईल ह्याच्याविषयी प्रयत्न नक्कीच करू शकतो नक्की सर विषय आपला मोठा आहे परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे मला तुम्हाला विचारायचं या दोन्ही देशांमध्ये जर का जायचं असेल शिक्षणासाठी तर साधारण फॉर्म कधी भरायचे त्या दृष्टीनं नॉर्मली एक वर्ष आधी म्हणजे जर्मनीला जायचं असेल तर डिसेंबर आता म्हणजे ज्या लोकांना दोन हजार एकोणीस मध्ये ऑक्टोबरमध्ये बॅच आहे मेन बॅच जी असते तर त्याच्यामध्ये डिसेंबरमध्ये युएस ला जायचं असेल तर आता ऑलरेडी फॉर्म चालू झालेले पंधरा ऑगस्टला फॉर्म चालू झालेले आहे अमेरिकेमध्ये दोन इंटेक असतात जानेवारी फेब्रुवारीचा जा जो स्प्रिंग असतो आणि फॉलचा जो असतो जुलै ऑगस्टचा मॅक्झिमम मुलं तिथे जातात आज एमबीए ला पण चाललेले आहेत आणि इंजिनिअरिंगला किंवा दुसरे इव्हन आर्ट्स कॉमर्सला सगळ्यांना चाललेलं आहे सात तारखेला आपला दादरला ब्राह्मण सेवा मंडळाच्या हॉलमध्ये अकरा वाजता आपला सेमिनार याच्यावर डिटेल आपण घेतोच आहे आणि त्याच्याबरोबर एक फॅक्टर मागा तुम्ही विचारला होता डोनाल्ड ट्रम्प yes. ट्रम्पचा तर ने आता काय केलेलं ना एज्युकेशन रूट ओपन करून टाकला त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही युएस युनिव्हर्सिटीजमधून शिक्षण घेतलंय तर तुमची क्वालिटी चांगली आहे तुम्हाला आम्ही एम्प्लॉयमेंटला चांगलं ऑपॉर्च्युनिटी देऊ आणि त्याच्यामुळे आता व्हिसा रिजेक्शन बंद आहे जो एच वन चा जो प्रकार आहे त्यांना एच वन बी काही दिवसांनी बंद होणार आहे किंवा त्याचा पूर्ण मॉडिफाईड फॉर्म मध्ये एच वन बी येणारे आत्ताच एच वन बी खराबच आहे म्हणजे इव्हन कोणाला जे इंडियन मुलांना एच वन बी काही फायदा होत नाही खूप जास्त तर तो, तो मॉडीफाय होऊन गेली जे क्वालिफाईड लोक असतील आज आयआयटीच्या मुला टॉपरचा विसा रिजेक्ट होतो आणि कोणत्या तरी खराब इंजिनिअरिंग कॉलेजच्या पन्नास टक्क्याचा विसा एक्सेप्ट होतो ते बरोबर नाही आहे त्याच्यामध्ये तर अमेरिका त्याच्यामध्ये अजूनही नंबर वन आहे आज ऐंशी टक्के मुलं भारताच्या अमेरिकेला जातात yes. जर्मनी वन ऑफ द मोस्ट लक्झरियस कंट्री आहे hmm. म्हणजे वन ऑफ द बेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड hmm. आणि त्याच्यामुळे जर्मनीमध्ये फ्री एज्युकेशन प्रचंड छोटीशी महाराष्ट्र इतकी मोठी कंट्री आहे अमेरिका इंडियापेक्षा तीन पटीने मोठा आहे दोन्हीकडे आम्ही फ्री मार्गदर्शन करतो तुम्ही कधीही अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता आमचा एकही तारखेला तुम्ही सेमिनारला पण नक्की नक्की जसं मी म्हटलं असं की विषय खूप मोठा आहे परंतु आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या आणि उरलेल्या सगळ्या गोष्टींवरती आपण सात तारखेला मार्गदर्शन करणार आहोत त्यामुळे तुम्ही फ्री सेमिनार अटेंड करू शकता आणि या सगळ्या विषयांवरती डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता तुम्ही आज दोघे जण इथे एवढं छान मार्गदर्शन केलं त्या विषयावर त्याबद्दल धन्यवाद नमस्कार या विषयासह डॉकटाईम मध्ये आता मी इथेच थांबतोय ताज्या घडामोडीसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत